त्याचं नाव आहे रियाश अँटी ॲडिक्शन. पहिल्यांदा संगमनेरचा मानपानेवाला रियाशवर केस करणार. का केस करणार? खप कमी होणार, कमी होणार. मिशेलीवाल्यांचा खप कमी होणार, सिगारेट वाल्यांचा खप कमी होणार, आणि दारू वाल्यांचा पण खप कमी होणार. याचा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट जास्तीत जास्त 15 दिवसात मिळतो म्हणजे मिळतोच. ज्याला खरोखर दारू सोडायची त्यांनी जर घेतलं तर खरोखर त्याची दारू सुटते 15 दिवसात. पण ज्याला दारू सोडायची नाही त्याला न सांगता दिलं, त्याला जर न सांगता दिलं त्याला किमान महिना ते 2 महिने वेट करायचं आहे. तो जर 1 बॉटल वाला असेल तर 15 दिवसात तो तुम्हाला अर्ध्या बॉटल वर येतो. न सांगता त्याचीच इच्छा मरायला लागते. अर्ध्या बॉटल वरून सफ्टीवर येतो म्हणजे त्याला आपण 90 बोलतो. आणि ती लय माहिती आहे सर, घेत नाही पण तुमच्यासारखे लोकच सांगतात. मग ते ध्यानात ठेवायला त्या अशा प्रोग्राम मध्ये बोलायला. इंदुरीकर महाराजां सारखं पोरगी घरात निघण्यापासून तर शाळेपर्यंत काय करते, लोक विचारते महाराज तुम्हाला कसं माहिती, तुमच्याच पोरींच बघतोय म्हणतोय. हे काय काम करणार, त्याच्यावरून तुम्हाला आणणार कितीवर, सप्टीवर. आणि तिथून पूर्णपणे कंट्रोल इच्छा मारून टाकते पिण्याची. हे ड्रॉप सकाळी जेवण झाल्यानंतर मध्ये जेवणामध्ये पण देऊ शकता. अनुषापोटीने द्यायचं जेवणात, एक तर पाण्यात. पाण्यात हा ड्रॉप असा नाही का नशेवालेच घेऊ शकतात, आपण जरी घेतला तरी चालतो, शरीर डिटॉक्स करण्याचं काम हे करत. 1000% नाही. मेडिकलच्या ज्यावेळेस गोळ्या औषधं घेतल्या त्या गोष्टीसाठी तर बऱ्याच जणांचा बीपी हाय किंवा लो होतो. यांनी असा कोणताच प्रकार आजार सर होणार नाही ही गॅरंटी देतो. एका वेळेस जास्तीत जास्त 5 ड्रॉप टाकायचे, 2 टाइम. काय करायचं, एकदा सकाळी द्यायचं जेवणामध्ये द्या किंवा जेवणानंतर द्या, आणि संध्याकाळी शक्यतो माणूस बघा पिणारा जो असतो 6 ते 7 दरम्यान जाऊन तो बरोबर घेऊन येणार. मग अशा टायमाला काय करायचं, घरच्या गृहिणीनं एकतर चहा ज्यावेळेस तो घेऊन जातोय घरातून त्यावेळेस चहा मध्ये ते टाकून द्यायचं, त्याला जाऊ द्या बिंदास बाहेर. चालेल ना, चव बघा ना एकदम टेस्टेड आहे असं वाटणार. पण मी तेच काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही कोणाला देताय स्वतः फोडा, स्वतः घ्या, स्वतः फोडा आणि स्वतः घ्या. ओके, आणि आता 2 प्रोडक्ट सांगायचे.